मस्त अशी स्टँड व्हायला पाहिजे आणि उशीखाली ठेवून द्यायचं, झोपून द्यायचं की दुसऱ्या दिवशी मस्त शेप येत होता. म्हणजे आपको बताना है नो एक्झॅगरेशन, नो एक्झॅगरेशन बिलकुल. जैसे उसमें फिर बेसिकली आप आउटपास गए क्यों क्यों आने तक और वो आपको ये बैच मिलने तक ये पूरी स्टोरी आनी चाहिए. उसमें फिर हुआ ये पूरा आना चाहिए और ये थोड़ा 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 हर एक सोच लो कि कौन कौन क्या क्या बोलने वाला है. तो व्हेनेवर द सिचुएशन थोड़ा सब लोग कहेंगे तो वो ज़्यादा यानी सब लोगों का भी आ जाएगा. साथ में उसमें ये इंस्पिरेशन आपको कहाँ से मिला और उसके बाद में वो ये सब कुछ वहाँ पे आना चाहिए, है ना. तो हम लोग ऐसे ही स्टार्ट करते हैं, थोड़ा थोड़ा हम लोग कवर करेंगे, है ना. और फिर उसके बाद में जब वो ये दोनों हिंदी हिंदी करेंगे. अच्छा तू एकदम स्टार्टिंग में. ओके ओके तो तुम लोग इधर आ जाओ. फिर मुझे बहुत गुस्सा आया कि मैं नारी हूँ तो इसका मतलब ये थोड़ी. फिर उसने क्या किया, फिर दूसरी कौन गई, फिर दूसरी जो गई. बाकी थांब, एक आ जा. मुळातच आमची जी संस्था आहे तिचं नाव आहे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी. आणि या संस्थेच्या अंतर्गत हे भोसला मिलिटरी कॉलेज आहे. इथे 11वी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत हे सगळे आमचे अभ्यासक्रम चालतात. आणि इथं आमच्याकडे काही विद्यार्थी मुलं, काही मुलं आणि काही मुली हे रेसिडेन्शियल असतात, म्हणजे निवासी असतात. आणि हे जे निवासी विद्यार्थी आहेत यांना आमच्याकडनं सैनिकी प्रशिक्षण दिलं जातं. आणि या सैनिकी प्रशिक्षणातलाच एक भाग आहे सेल्फ डिफेन्स, स्वसंरक्षण. तर जेव्हा केव्हा या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना जेव्हा केव्हा त्यांच्यावर हल्ला केला जातो, आक्रमण केलं जातो, त्रास दिला जातो, त्यावेळेस स्वसंरक्षण कसं करावं याचं प्रशिक्षण यांना दिलेलं असतं. आणि ते केव्हा करावं, कसं करावं याचंही त्यांना विशेष शिक्षण आम्ही इथे देतो. आणि त्यांना आता ह्या सगळ्या बाहेरगावाहून आलेल्या मुली आहेत आणि यांचं पालकत्व ऑफकोर्स आमच्याकडं कॉलेजकडंच असतं, त्यामुळं या मुलींची सुरक्षा हे देखील आमचं महत्त्वाचं एक कार्य आहे. तर याच्यातच या मुली जेव्हा केव्हा आउटपासला जातात तेव्हा त्यांना सांगितलेलं असतं की त्यांनी काय करावं आणि काय काय करू नये हे सगळं त्यांना सांगितलेलं असतं. पोलिसांचा नंबर त्यांना दिलेला असतो आणि स्वसंरक्षण कसं करावं, कसं स्वतः ग्रुपमध्ये राहावं हे सगळं यांना प्रशिक्षण दिलेलं असतं. तुमचं नाव? माझं नाव मेजर विक्रांत कावळे, भोसला मिलिटरी कॉलेज, नाशिक. जय हिंद. आमच्यासोबत जो प्रकार घडला त्यातून हे शिकायला भेटतं की प्रत्येक मुलीने आपापला स्टँड घ्यायला हवा जेव्हा जेव्हा हे सगळं घडते, अशा प्रकार घडतात. आणि ह्यातून हे समाजाने हेही लक्षात घ्यावं की प्रत्येक वेळेला मुली ह्या चुकत नाहीत, मुलंही चुकतात. म्हणून दोष फक्त मुलांवर नाही आला पाहिजे, मुलींवर नाही आला पाहिजे. तर आणि प्रत्येक मुलीने सेल्फ डिफेन्स हे शिकायला हवं कारण हे आत्ताच्या काळात खूप गरजेचं आहे. हे कुठे कुठेही कामाला येऊ शकतं स्वरक्षण, जे आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे. तर एवढंच सांगतो की जेवढं आपल्याला सेल्फ डिफेन्स शिकता येईल तेवढं शिकून घ्यावं आणि आपलं स्वरक्षण करावं. पूर्वी भुवड, भोसला मिलिटरी कॉलेज, नाशिक.